बीएमएसचा जो कॅप राऊंड वन आहे 2020 2021-22चा, त्याची माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर 16 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे. तर या बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, फिजिओथेरपी, ओटी, बीएसएलपी, बीपी अँड ओबीएससी नर्सिंग याचा कॅप राऊंड वन आता घोषित झालेला आहे. विद्यार्थ्यांची नावं आणि कोणतं कॉलेज मिळालेलं आहे याची माहिती या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहायला मिळू शकते. ऑल इंडिया रँकिंग किती आहे, कोणत्या कॉलेजला किती ऑल इंडिया रँकिंग क्लोज झालेलं आहे याची देखील माहिती विद्यार्थ्यांना पाहायला मिळू शकते. तसेच महत्त्वपूर्ण ज्या सूचना देखील त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या सर्व सूचना आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिली सूचना सांगण्यात आलेली आहे, लास्ट डेट ऑफ जॉईनिंग द रिस्पेक्टिव्ह कॉलेज, शेवटची जी तारीख असणारी विद्यार्थ्यांना कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेण्याकरिता ती असणारी 16 फेब्रुवारी 2022 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. त्यामध्ये सुट्ट्या जरी असतील, हॉलिडे जरी असतील, तरी देखील विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला जाऊन आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची. दुसरी महत्त्वाची सूचना आहे, लास्ट डेट टू फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म ॲट कॉलेज 16 फेब्रुवारी 2022 अप टू 6 PM इन्क्लुडिंग हॉलिडे. शेवटची जी तारीख असणारी स्टेटस रिटेन्शन फॉर्म कॉलेजला जाऊन भरण्याची ती 16 फेब्रुवारी 2022 असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटते का आपल्याला पुढच्या राऊंडला जायचं नाही आहे, त्याच कॉलेजला फायनल ॲडमिशन करायचं, ते विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा असतो कॉलेजला जाऊन. आणि ज्यांना वाटते का आपल्याला पुढच्या राऊंडला सहभागी घ्यायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांनी मग स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा भरायचा नसतो. त्या संदर्भात स्टेटस रिटेन्शन फॉर्म संदर्भात कॉलेजला सर्व सविस्तर माहिती आपण अधिकृत विचारून घेऊ शकता. तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरण्याची मुदत आहे 16 फेब्रुवारी 2022 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, इन्क्लुडिंग त्यामध्ये हॉलिडेसुद्धा आहे. तिसरी महत्त्वाची सूचना आहे, कॅन्डिडेट शूड सबमिट ऑल द ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड पे रिक्विजिट फी इन द सिलेक्टेड कॉलेज विद इन द स्टिप्युलेटेड टाईम. विद्यार्थ्यांनी सर्व जे काही कागदपत्र आहे, ओरिजिनल कागदपत्र आणि जी काही फी आहे ती त्या कॉलेजला जाऊन भरायची आहे विहित वेळेमध्ये. जर विद्यार्थी दिलेल्या वेळेमध्ये कागदपत्र, ओरिजिनल कागदपत्र आणि फी भरण्यामध्ये जर तो जर असफल झाला, अयशस्वी झाला, तर त्यामध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन जे आहे ते कॅन्सल होऊ शकतं. त्यानंतर चौथी महत्त्वाची सूचना आहे, ॲडमिटेड इन्स्टिट्यूट विल व्हेरीफाय द ओरिजिनल डॉक्युमेंट अँड अनसर्टन इलिजिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट ॲज पर द नीट UG 2021 ब्राउचर. विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्र जे आहे ते व्हेरीफाय करून घ्यायचे. जे काही इन्स्टिट्यूट आहे, कॉलेज आहे, त्यांनी विद्यार्थ्यांचे सर्व ओरिजिनल कागदपत्र व्यवस्थित पडताळून पाहायचे आहे. त्यांची जी पात्रता आहे ते कागदपत्र व्यवस्थित पडताळून पाहायचे. नीट UG 2021 जे ब्राउचर दिलेले आहे त्यामध्ये जशी माहिती दिली त्या पद्धतीने ही सर्व कागदपत्र पडताळून पाहायचे. दिस सीट अलॉटमेंट इज कंडक्टेड ऑन द सीट्स दॅट आर अप्रूव्ड परमिटेड बाय द रिस्पेक्टिव्ह सेंट्रल काउन्सिल अँड अफिलिएटेड टू MUHS नाशिक ओनली. आणि हे जी काही सर्व अलॉटमेंट आता विद्यार्थ्यांची करण्यात आलेली आहे, जे प्रवेश देण्यात येत आहे विद्यार्थ्यांना, त्याला मान्यता आहे सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडिया, सेंट्रल काउन्सिल ची, त्याचसोबत MUHS नाशिक अफिलिएटेड सर्व कॉलेजची यांना मान्यता असलेल्याच कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं पाहायला मिळते. तर या ठिकाणी जी लिस्ट आहे, पहिला कॉलम सिरियल नंबर आहे, दुसरा ऑल इंडिया रँकिंग AIRA, तिसरा नीटचा रोल नंबर आहे, त्यानंतर पुढचा CET फॉर्म रोल नंबर आहे, रजिस्टर सिरियल नंबर आहे, पुढं विद्यार्थ्याचं नाव आहे, त्यानंतर जेंडर फिमेल मेल वगैरे कॅटेगरी दिलेली आहे, कोटा कोणत्या कोट्यातून झालेले ॲडमिशन, करंट सिलेक्शन डिटेल्स दिलेले, कॉलेजचं नाव दिले, कॉलेजचा कोड त्या ठिकाणी दिलेला आहे, ही सर्व माहिती विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतात. त्यानंतर लिजेंड्स या ठिकाणी AIR म्हणजे ऑल इंडिया रँकिंग आहे, CET म्हणजे कॅटेगरी, HA म्हणजे हिली एरिया, त्यानंतर D1 डिफेन्स 1, D2 डिफेन्स 2, D3 डिफेन्स 3, VGA, NTA, NTB, NTC, NTD या संदर्भात ते लगेच विद्यार्थ्यांना समजतं. IQ म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा, MINO म्हणजे मायनॉरिटी कॅन्डिडेट, ORP म्हणजे ऑर्फन, G म्हणजे जेंडर, M म्हणजे मेल, F म्हणजे फिमेल, W म्हणजे वुमन कोटा, EMD म्हणजे एअर मार्किंग डोनर, EMR म्हणजे एअर मार्किंग रिसिवर. अशा पद्धतीने सर्व जी माहिती आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी पेज नंबर, तारीख वगैरे सर्व आपल्याला पाहायला मिळू शकते. ही पूर्ण जी PDF फाईल आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपवरती जाऊनसुद्धा तुम्हाला ही
PDF फाइल जी आहे ती सर्च करून पाहायला मिळू शकते। BMS BHMS कॅपराउंड 1 या नावाने आपण PDF सर्च करू शकता। ही सर्व अधिकृत माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते, कारण खूप मोठी PDF आहे ही, त्यामध्ये आपण सर्व आपलं नाव वगैरे सर्च करून पाहू शकता।